कोणी या नावाखाली समाज बदनाम होऊ नये माझा. समाजाचा कार्यक्रम आहे, मराठ्याचा कार्यक्रम आहे, द्या कोणी पैसे देता का, कोणी 500 द्या, कोणी 1000 द्या, गाड्याला डिझेलच लागतं किंवा सभेला पैसेच लागतात. अधिकाऱ्यांना सावध केलं, डॉक्टरांना सावध केलं, शिक्षकाला केलं, नेत्यांना केलं, राजकारण्यांना केलं, मराठ्यांना केलं, सामान्य शेतकऱ्यांना सगळ्या सावध केलं. कोणा रुपये किरपाय द्यायची गरज नाही बा. जेवणाची वस्तू ते बिचारे तिथले आयोजक करतात आणि मग पैसे कसे, त्यामुळे देऊ नका हे सांगतो मी. दिलं तर तुमचे मार्ग निघा, परंतु मागचं पुढचं सगळं बघून मी जागरूक. नाही नाही नाही, मी सांगितलं मी स्पष्ट नव्हतं असतं लगेच त्याच कोण आहे त्याचं. मी करणारच होतो, मी याला करणार होतो आपल्या अंतरावर गेल्याच्या नंतर दौरा सुरू होताना, कारण मागचं पुढचं मी लक्षात घेतलंय. मी काय 50 वर्षाचं सुद्धा लक्षात घेतलेलं आंदोलन कसे झालेत काय झाले, याच्यानंतर परत असं लक्षात घेतलेलं की कोणाचं मोठं आहे कसं आहे, बारीक आहे का, कसं गेलं का, यशस्वी झालं, याचा सगळा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विचार मी या आंदोलनाला जोडलेला. कोणी मेळा असं लिखत म्हणतो हे जोडलेलं आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन मराठ्यांचं यशस्वी होत आहे. आणि याच्यात माझं एक लक्षात आलं की माऊली छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तिरेदार होती, खेड्यापाड्यातली होती, कट्टर होती, आणि हेच माऊल्यांनी यशस्वी केलं. मोठ्या श्रीमंत वाडावाल्यांनी यशस्वी नाही केलं, म्हणून आमच्यात याच्यात आंदोलन सुद्धा सामान्य उतरलेला आहे. मी सावध काल केलं त्या प्रश्नाचं एका मिनिटात उत्तर देतो की कोणी या नावाखाली समाज बदनाम होऊ नये माझा. समाजाचा कार्यक्रम आहे, मराठ्याचा कार्यक्रम आहे, द्या कोणी पैसे देता का, कोणी 500 द्या, कोणी 1000 द्या, गाड्याला डिझेलच लागतं किंवा सभेला पैसेच लागतात किंवा मोर्चाला पैसेच लागतात किंवा रास्ता रोकोला पैसेच लागतात, इकडे तिकडे हिंडायला पैसे लागतात, बोर्ड आणायला लागतात, असं म्हणत असतील. मी ते ऐकली म्हणून सावध करून टाकलं सगळ्याला. अधिकाऱ्यांना सावध केलं, डॉक्टरांना सावध केलं, शिक्षकाला केलं, नेत्यांना केलं, राजकारण्यांना केलं, मराठ्यांना केलं, सामान्य शेतकऱ्यांना सगळ्या सावध केलं. कोणा रुपये किरपाय द्यायची गरज नाही बा. सगळे पोर आपण आपलं डिझेल टाकतात, जेवणाची वस्तू ते बिचारे तिथले आयोजक करतात आणि मग पैसे कसे, त्यामुळे देऊ नका हे सांगतो मी. दिलं तर तुमचे मार्ग निघा. मराठा समाजाला बदनाम करू शकतो कोणी, दुकानदार आहे इथं नाही. दुसरा प्रश्न असा आहे की मराठा आरक्षणाचा पोपट मेला असं प्रकाश शेडगे बोलले. आता मेलाय का त्यांना का काय उत्तर द्यावं ते मेलाय का जेवण त्यांना दिसत नाही तिथे ताकदीनं पळा लागलाय पोपट पोपटाचा पारा हे झाला ना भाऊ वाघ लागला पळायला तू कुंकडे दी अरे का पाहन दे तुझा. दुसरा मुद्दा असा आहे की मराठवाड्यात आतापर्यंत 3,409 नोंदी सापडल्या. प्रशासकीय पातळीवर असं सांगतात की एका नोंदीच्या आधारे 20 प्रमाणपत्र देता येऊ शकतात, तर त्या प्रमाणपत्राचा आकडा होतोय 2,69,000. म्हणजे संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठा समाजासाठी 2,69,000 एवढीच प्रमाणपत्र निघली. नाही नाही उलट आकडा कमी येतो आणि ते सरसकटची मागणी त्याचाच अहवालाच्या आधारे महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी मध्ये सरसकट सगळ्यांना द्या ही आमची मागणी आहे. ती काय आहे मी